या संदर्भामध्ये का कॅबिनेट नेहमीच्या दर आठवड्याच्या प्रथेप्रमाणे झाली, ती कॅबिनेट झाल्यानंतर या विषयाच्या बद्दल बरीचशी चर्चा झाली, ज्या बदल्या झाल्या त्या बदल्या कुणाच्या सांगण्यावरून झाल्या नाही. एक कमिटी असते, त्या कमिटी पुन्हा कोणकोण लोक असतात, कोणकोण सदस्य असतात, ते सगळं तुम्हाला आज त्या संदर्भामध्ये माहिती मिळेल. आणि त्यांनी त्या बदल्या केलेल्या होत्या, त्याचं एक हे वाचायला जे स्टेटमेंट मला वाचायला मिळालं, विशेषतः नवाब मलिकांनी ते सांगितलेलं होतं, त्यामध्ये ज्या चार पाच प्रमुख अधिकाऱ्यांची नावं घेतली होती तशा पद्धतीच्या त्यांच्या बदल्या झाल्याच नाही. त्याच्यात सांगितलं होतं एकाला ठाणे शहरामध्ये देणार आहे, ठाणे शहरामध्ये त्यांना दिलं नाही. एकाला पिंपरी चिंचवडमध्ये त्याचं नाव दिलं आणि त्यांना पिंपरी चिंचवडमध्ये देणार आहेत, त्याला मिळालं नाही. एकाला नव्या मुंबईत सांगितलं, मिळालं नाही. हे कुणी काय केलेलं आहे त्याबद्दलची इतंभूत माहिती काल स्वतः मुख्यमंत्र्यांनी माझ्या देखत तोंडी सूचना चीफ सेक्रेटरींना दिल्या, कारण त्यावेळेस ते अतिरिक्त मुख्य सचिव गृह हे होते, त्याच्यामुळं त्यांना ह्याच्यातल्या बऱ्याचशा काही माहिती आहे आणि त्यांना अहवाल द्यायला सांगितलं आहे. आज बहुतेक दुपारपर्यंत तो अहवाल मुख्यमंत्र्यांच्याकडे त्या ठिकाणी येईल आणि त्याच्या संदर्भातली बरीचशी क्लिअर माहिती सगळ्यांच्या समोर येण्याची दाट शक्यता आहे. आज मुख्यमंत्र्यांनी गव्हर्नर साहेबांना वेळ पण मागितली होती. मुख्यमंत्री आणि काही आम्ही मंत्री आणि तिन्ही पक्षाचे प्रमुख म्हणजे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असे एकत्र गव्हर्नर साहेबांना पण भेटून साधारण एकंदरीत जो काही सध्याचा माहोल आहे आणि एकंदरीत जे कामकाज चाललेलं आहे त्याबद्दलची माहिती तिथे ठिकाणी दिली जाणार होती. पण ते आउट ऑफ स्टेशन असल्यामुळं ते त्यावेळेस आता वेळ देतील, त्यावेळेसची ती वेळ आपल्याला त्यांना भेटायला मिळेल. नेहमीच असं काही झालं तर स्वतः राज्याचे जे प्रमुख असतात ते गव्हर्नरांना भेटत असतात, बोलत असतात, ही आजपर्यंतची प्रथा आहे, हे पण आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे. आणि हे जे काही झालं आहे ह्याच्याबद्दल काल सुप्रीम कोर्टाचा निकाल आलेला तुम्ही सगळ्यांनी दाखवला आहे. आज मला वाटतं हायकोर्टामध्ये त्याच्याबद्दलची तारीख त्या बाबतीमध्ये आहे. या संदर्भामध्ये मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख असल्यामुळं ते त्यांनी सगळ्यांचे चर्चा मतं जाणून घेतली. पक्षाची भूमिका जे आघाडी मध्ये पक्ष आहेत त्यांच्याही प्रमुखांची भूमिका जाणून घेतली आणि मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांची पण भूमिका जाणून घेतलेली आहे. त्या संदर्भामध्ये पूर्णपणे मंत्रिमंडळ उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री या नात्याने त्यांच्या पाठीशी आहे, हा पण विश्वास काल सगळ्यांनी दिलेला आहे. त्यामुळं माझी तमाम जनतेला विनंती आहे की हे जे काही दिवसांमध्ये वातावरण करण्यात आलं त्याला ह्याच्यामध्ये कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. त्याच्यात चौकशा सुरू आहेत, NIA पण चौकशी त्या ठिकाणी करते, इतके दिवस ATS पण चौकशी करत होती, परंतु काल ठाणे कोर्टाने सांगितलं की ती पण चौकशी आता NIA द्या, आपल्याला काही भेदभाव करायचं कारण नाही, कारण ATSनी पण बऱ्याच अंशी चौकशी ही त्यांच्या अंतिम टप्प्यामध्ये होती. आणि जी वस्तुस्थिती आहे, जे खरंच सत्य आहे, ते महाराष्ट्रातल्या जनतेच्या समोर 100% येईल, त्याबद्दल काळजी करण्याचं अजिबात कारण नाही. आणि काही बाबतीमध्ये जर अजून कुठल्या चौकशी करणं गरजेचं असेल तर त्याही संदर्भामध्ये राज्य सरकार, राज्याचे प्रमुख हे त्याबद्दलची भूमिका घेतील.